सैराट मधल्या गाण्यांनी आपल्याला याड लावलं खरं, पण त्याचं श्रेय जातं ते संगीतकार अजय अतुल यांना. सैराटच्या संगीतनं जी मोहिनी प्रेक्षकांवर घातली ती कधीही उतरणार नाही अशी आहे. अजय अतुलचा मोठा भाऊ, दोघांमध्ये 2 वर्षाचं अंतर आहे. अजय गोगावलेचा जन्म 21 ऑगस्ट 1976 ला झाला. अजयचे वडील अशोक गोगावले सरकारी कर्मचारी होते. त्यांची सतत बदली होत राहायची, त्यामुळे दोघांचा जन्म जरी पुण्यात झालेला असला तरी वडिलांच्या नोकरीमुळे शिक्षण जुन्नर, शिरूळ अशा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी झालं. या दोघांना शालेय शिक्षणात कधीच रस नव्हता. त्यांना नेहमी वेगवेगळं म्युझिक ऐकणं, वाजवणं यामध्ये रुची होती. याच दरम्यान ते वेगवेगळी पारंपरिक वाद्य वाजवायला शिकले, त्यातून नवनवीन संगीत तयार करायला शिकले आणि अशाच एका स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला आणि त्यांना प्राईज देखील मिळालं. अजय अतुलला मिळालेलं हे पहिलं बक्षीस, पण यापुढचा रस्ता खरं तर खडतर होता. कोणतंही म्युझिकल बॅकग्राऊंड नसताना, कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय त्यांनी एकमेकांच्या साथीनं हा रस्ता चालायचं ठरवलं. त्यासाठी आधी त्यांनी शाळा, लोकल बँड, मंदिरं, भजन संस्था अशा ठिकाणी गाण्यांना चाल देऊन गाणी सादर करायला सुरुवात केली. हा अनुभव त्यांना बरंच काही शिकवून गेला. त्यांच्याकडे वाद्य विकत घ्यायला पैसे नव्हते. त्यांच्या वडिलांनी त्यांना पहिल्यांदा एक कीबोर्ड घेऊन दिला. हेच त्यांचं पहिलं इन्स्ट्रुमेंट. मग अजय अतुलने मुंबई गाठली आणि त्यांनी एका इंटरनॅशनल नॉन फिल्म म्युझिक अल्बमसाठी काम करायला सुरुवात केली. त्याचं नाव होतं विश्वविनायका. बाप्पाच्या कृपेनं अजय अतुलचा खरा प्रवास इथून सुरू झाला. या गाण्यानं त्यांना ओळख मिळवून दिली. मग ते जाहिराती, जिंकलसाठी म्युझिक द्यायला लागले. याच दरम्यान त्यांच्याकडे 2 चित्रपट आले, गायब आणि अगबाई अरेच्चा. सिनेमातील मन उधाण वाऱ्याचे, मल्हारवारी ही त्यांची गाणी हिट ठरली आणि मग काय, ह्या हिट जोडीनं मागे वळून कधीच पाहिलं नाही. ही जोडगोळी हिंदी मराठी सिनेमात संगीत देत राहिले. 2009 जोगवा आणि नटरंग प्रदर्शित झाले आणि अजय अतुलचं नशीबच पालटलं. जोगवासाठी तर त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याच दरम्यान त्यांना बॉलिवूडमधून एक मोठी संधी आली. या संधीचं अजय अतुलनं सोनं केलं. सिंघमचा डंका देशभरात गाजला आणि बॉलिवूडमध्ये अजय अतुलची वेगळी ओळख निर्माण झाली. यानंतर अग्निपथ, फँड्री, लय भारी सारख्या सिनेमांना अजय अतुलनं संगीत दिलं. सोबतच PK सारख्या सिनेमांमधली काही गाणी सुद्धा अजय अतुलने संगीत दिलेली आहेत. आणि मग वर्ष उजाडलं 2016. नागराज मंजुळे यांचा सैराट प्रदर्शित झाला आणि अजय अतुलच्या गाण्यांनी लोकांना अक्षरशः याड लावलं. मग काय, अजय अतुलकडे चित्रपटांची रांगच लागली. धडक, झिरो, तुंबाड, ठग्स ऑफ हिंदुस्तान, सुपर 30, पानीपत, तानाजी, ही लिस्ट आजवर न संपणारी आहे. अजय अतुल सध्या नागराज मंजुळे यांच्या झुंड, सुजित सरकार यांच्या सरदार उधम सिंग, रणबीर कपूरचा शमशेरा, रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित 3 चित्रपटांसह अनेक सिनेमांच्या गाण्यांवर काम करत आहेत. अजय अतुलने फक्त सिनेमांना संगीत दिलं नाही तर बेधुंद सारख्या अनेक अल्बमसाठीही गाणी कंपोज केली. सोबतच श्रीयुत गंगाधर टिपरे, वादळवाट सारख्या मालिकांनाही संगीत दिलं. सही रे सही, लोचा झाल सारख्या नाटकांनाही त्यांनी बॅकग्राऊंड म्युझिक दिलं. त्यांना आजवर अनेक अवॉर्ड्सनं सन्मानित करण्यात आलंय. त्यांची झिंगाट, चिकनी चमेली, अभी मुझमे है कहीं, जीव रंगला, वाजले की बारा, अप्सरा आली कोंबडी पळाली, मल्हारवारी, मोरिया, लल्लाटी भंडार, माऊली, ब्रिंग इट ऑन ही गाणी कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील अशी आहेत. अशा या मेहनती आणि प्रतिभावंत संगीतकारांना अल्ट्रा मराठीचा मानाचा मुजरा.